भारत आणि पाकिस्तान मधल्या संबंधात कटुता निर्माण झालेली असली तरी फजली आंब्याच्या निमित्ताने भारतीय पाकिस्तानचा गोडवा चाखतायत. काही दिवसांपूर्वी हा आंबा पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झालाय आणि तो ग्राहकांच्या पसंतीलाही उतरलाय. फजली आंबा ऐन पावसाळ्यात पिंपरी चिंचवडच्या बाजारात अवतरलेला हा आंबा पाकिस्तानातून आलाय. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हा आंबा बहरतो. जेव्हा भारतातील आंब्याचा मोसम संपतो तेव्हा पाकिस्तानचा हा फजली चाखण्यासाठी तयार असतो. त्यानुसार हा आंबा पाकिस्तानातनं देश विदेशात निर्यात केला जातोय. भारतीयांच्या नशिबी सुद्धा तो आलाय. हा आंबा पाकिस्तानहून आलेला आहे. सिंध प्रांतामधील आंबा आहे. ॲक्च्युली हा महाराष्ट्रामध्ये आंबा येत नाही, पण सध्या ग्राहकांची प्रचंड मागणी असल्यामुळे हा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आला होता आंबा. तर ग्राहकांची मागणी असल्यामुळे आम्ही आंबा खरेदी केला. आंबा खरेदी केल्यामुळे ग्राहकांची मग प्रचंड मागणी आहे. 300 ते 500 रुपये किलोपर्यंत हा आंबा ग्राहक पसंतीने आवडीने खातात. स्वातंत्र्यापूर्वी भारत पाकिस्तान एकच होतं. आता ते वेगळे झाले असले तरी माती मात्र तीच आहे. त्यामुळं आंब्यांचा स्वाद वेगळा नाहीच आहे आणि तो चाखायला सुद्धा हरकत नसावी असं म्हणतच ग्राहकांनी फजलीला पसंती दिली आहे. भारत पाकिस्तानमधले राजकीय समीकरणं सर्वश्रुत आहेतच. इतकंच काय तर खेळाच्या मैदानातही दोन्ही देशांच्या खेळाडूंप्रमाणेच प्रेक्षकांमध्येही जंग पाहायला मिळते. फजली आंबा मात्र याला अपवाद ठरलाय. या आंब्याचा जसा गोडवा आहे तसाच तो पाकिस्तानी विचारातही रुजावा इतकंच. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.